एकमेकांसमोर भिडतील. आणि या ठिकाणी उद्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कॅप मेडल बरोबरच एनर्जी ड्रिंक दोन तीन मात्र असणार आहेत प्रशांत पाटील अभिवडले यांच्याकडनं. बघूया मॅच भन्नाट आणि मॅन ऑफ द मॅच निखिल बागुल यांना दिली जात आहे मुख्य मंचावर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतील आतिश पक्की यांच्या शुभ हस्ते सामना वीर निखिल बागुल यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. ओव्हर टू तेज धोबी. थँक्यू सुरेश पाटील सर आणि थँक्यू नरेश धोमी सर अँड ऑल कमिटी मेंबर्स. निखिल बागुल यायचे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता, अन्यथा तुमच्या मनात असेल तर आम्ही स्वीकारू शकतो डेफिनेटली. ते विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच आम्हाला इथे मात्र दिलंय बोरंड्याचं पाटील साहेबांकडून मिळाली आहे. त्यानंतर कॅप एच आर फॅशन विकी काळे यांचे जे बंधुराज आहेत उद्याच्या दिवसामध्ये अभि पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडे येण्याची ड्रिंकी पाहायला मिळेल. पण एच आर फॅशन रोहित काळे विकी काळे यांचे बंधुराज आहेत. पाली नाक्यावर ते शॉप आहे. सर्वाधिक इंस्टाग्रामला त्याचे रील्स आपण पाहू शकता. त्यांच्याकडून कॅप आणि या वाडा तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था किंवा शिक्षण क्लासेस कोचिंग क्लासेस आपल्या सर्वांचे लडके अर्थातच. एक सेकंड अंपायर मी विनंती करतोय टीम सिद्धिविनायक आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि इथून माझं मेडल शशांक ठाकरे आणि विशाल ठाकरे लिअर अकॅडमी यांच्याकडून मिळाले. मॅचला होती सुरुवात पाच षटकांचं हे सत्र आलं मित्र श्रीराम संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पहिलाच बॉल इथे मात्र फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही आहे कारण छत्री उघडल्यानंतर ज्या पद्धतीनं चित्र दिसतं त्या पद्धतीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये मैदानाचं चित्र पाहायला मिळतं. कॅप येतात चेंडूला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलंय सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चार. तिसऱ्या माणसांची मागणी इथून मात्र केली गेलेली आपण पाहू शकताय. येस तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली आहे. ऑफिशियल पंच फक्त इथे या, बाकी कोणी येऊ नका, फक्त ऑफिशियल पंच असतील. येस फेअर डिलिव्हरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते आहे आणि चौकार इथे मात्र घोषित केला जाईल. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार चार आपण इथून मात्र पाहताय. चौकार कन्वर्ट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लाज जवाब घे इथून मात्र साकारताय. गोलंदाजाचं स्वागत इथून मात्र केलं गेलंय चौकारानं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यान षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल हो अक्रॉस द लाईन कदाचित स्क्वेअर लेगच्या ढोक्यावरून या चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं
पण त्यानंतर मात्र मिस करतायत निखिल बाबू जरा फास्ट या, ही विनंती आम्ही सातत्याने करतोय. आपण पाहू शकताय मी मंचावर उपस्थित अतिशय ज्यादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभाशय ट्रॉफी इथून मात्र वितरित करायची आहे. जबरदस्त यस अतिश फक्के आपण त्यांनाही पाहू शकताय ज्यांचं खानिवली नगरीमध्ये किराणा स्टोअरचं दुकान आहे. ओहो हो झेलला आहे संधी इथून मात्र होईल झेल विकेटचं होईल पतन फलंदाजाला परतावं लागेल. नक्कीच ब्राझीलनं हे विश्वचषक जिंकलं गेलं आणि त्यानंतर शकीराकडून हे गाणं बनवण्यात आलं. डेफिनेटली चांगलं गीत पण या ट्रॉफीवर कोणाचं नाव इथून मात्र नोंदवलं जाईल हे कुठं पाहू शकताय. फुटबॉलचं विश्वकप ज्याला म्हणतात ते विन झालं गेलं आपण पाहू शकताय. यस इथे उपस्थित होत आहेत श्री सिद्धिविनायकचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचत आहेत. विनायक वाघ वाघ मात्र पोहोचलाय मैदानाच्या दिशेनं वाघाची डरकाळी बघूया तिथून मात्र पाहायला मिळेल का. ओहो हो जबरदस्त एफर्टलेस स्ट्रोक फक्त टायमिंग महत्वाचा आलाय तसा चेंडू डायरेक्टली फेकून दिलाय. जॉकी आमच्या प्रेक्षक राजाला आणि आम्हाला चिल करताना पाहायला मिळतात. सुरे गीत इंस्टाग्रामला सध्या तरी ट्रेंडिंगला आहे. गीत सध्या तरी ट्रेंडिंगला आहे खूप सारं गीत अनेकांच्या रील्सवर हे गीत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजे ट्रॅकवर गोलंदाज तयार षटकात येईल पुढचा चेंडू असेल ती दिशा सेम स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. चलो जर आमच्या तिथे व्हॉलेंटियर्स असेल तर चेडू त्वरित पाठवायचे. डेफिनेटली षटकार चौकारांची भाषा षटकारांची मोस्ट ऑफ दी भाषा बोलायला इथून मात्र सुरुवात केली आहे या खेळाडूंना. सलग दोन चेंडू दोन षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू संपलेत आतापर्यंत पाच जाव संख्या आहे ती म्हणजे 16 या अंकावर लाजवाब बॅटिंग श्रीराम संघ इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डेफिनेटली जय श्रीराम जेव्हाही जेव्हा नाव येतं मी तुमच्यापर्यंत निश्चित रूपाने पोहोचवीन. गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता जे पॉकेट टाकलं गेलंय फलंदाजांसाठी जे सेफ झोन म्हटलं जातं त्या पॉकेटमध्ये चेंडूला डिलिव्हर केलं गेलं. जणू लँड झाला चेंडू त्या पॉकेटमध्ये. षटक क्रमांक पहिले संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीचा धावा संख्या 16 डीजे प्रदीप. वसईकरांची गीत आपण इथून मात्र ऐकताय. मग डीजे प्रदीप माळी याचसाठी ओळखते जातात. प्रत्येक वेळेस नवीन गाणी नवीन चेंज जसं माइंड तशी गाणी प्रत्येकालाही कला अवगत नसते जी आमची प्रदीप माळीकडे आहे. आणि डेफिनेटली चांगलं गीत मात्र गीतांची वाजतरी षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाजे ट्रॅकवर आकाशला आणलं गेलं आहे. आकाशवर जिम्मेदारी सोपवत आहेत. पहिलं षटक जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. पहिल्या षटकाचा विचार जर का केला तर 16 धावा कन्वर्ट केल्या गेल्या म्हणजे कुठेतरी मात्र मोठ्यात मोठ्या धावांचं आव्हान द्यायचं आहे. आणि कुठेतरी श्रीराम संघाला कसं रोखता येईल
याकडे मात्र प्रयत्न करता है। मग डेफिनेटली जर का तुम्हाला रोखायचंय ना मग जास्तीत जास्त धावांचा डोंगर तुम्हाला इथून मात्र रचावा लागेल सिद्धिविनायक संघाला। पाहूया जय श्रीराम संघ इथून मात्र आता कामयाब ठरतोय का। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या नावारी ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतीय। यस जेला हे संधी पोहोचली आपण पाहू शकताय। यावरती नोंद घ्या सुरेख गीत आणि जयश्याम संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या जर्सीचा जर का विचार केला तर 22 तारखेला ज्या मंदिराचं उद्घाटन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे किंवा प्राण प्रतिष्ठा प्रभू श्री रामचंद्राची होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या मंदिराचं चित्र आपल्याला पाहायला मिळतात। असं म्हणतात की 14 वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये आले तेव्हा खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केली गेली। त्याच पद्धतीने आता मात्र 500 वर्षातून आपल्याला ही संधी आली आहे की वर्षातून दोनदा दिवाळी साजरी करायची। डेफिनेटली आपण करूयात 22 जानेवारीला। आता मात्र जाऊयात मॅचच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवर। गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आकाशला आणलं गेलंय। दुसराच बॉल रनआउटची होती संधी कलेक्शन इफेक्ट प्रॉपरली होणं गरजेचं होतं प्रॉपरली झालंय। फक्त वेगामध्ये थोडंसं कदाचित वेग मंदावला गेला असावा या फेकीचा त्यामुळे की काय निश्चित रूपानं एक मध्ये रनआउटची कुठेतरी संधी उकली गेली आहे। सिंगल मिळते सिंगलला धावा संख्या जाऊन वधारती ती म्हणजे 17 या अंकावर। ओहो हो आपण पाहताय डॉट बॉल चेंडू संपले 3 धावा संख्या आहे 17। मी सातत्याने म्हणतो की क्रिकेटमधला अशुभ आकडा अनेकांना रडवणारा अनेकांना हसवणारा आकडा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फटका बसतोय क्षेत्ररक्षक आहे तैनात विकेट होईल पतन फलंदाज बाद बाय तर आमच्या इकडे सगळेच आमचे मित्र आहेत आणि मी खानेवली विभागचा सातत्याने उल्लेख करू की या खानेवली विभागामध्ये जर का बघितलं तर अनेक सारी 23 गावं आहेत। या 23 गावातून प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येकजण अगदी खेमेच्या वातावरणामध्ये इथे मात्र ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो आहे। म्हणून हे गाणं डेफिनेटली आमच्या खानेवली विभागासाठी डिकेट आम्ही करू आणि निश्चित रूपानं तेरे जैसा यार कहा आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल उडवलाय पाठवलाय चेंडूला सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय चेंडू चालाय सरळ रॉकेट षटकार। पाच चेंडूचा खेळ संपलाय धावा संख्या 23-23 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय शेष राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। चलो फास्ट बॅटर तुम्हालाही वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय फक्त गोलंदाजांना नसणार आहे वेळेचं बंधन फलंदाजांनाही द्यावं लागेल। गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल आपण इथे मात्र पाहताय। ओहो हो अक्रॉस द लाईन स्ट्रोक कन्वर्ट होतोय
आणि इथे माझे मिस करताय छिणू बाउंड्रीच्या बाहेर चौकार षटक क्रमांक 2 संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 27. नक्कीच दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेले. आपण इथं मात्र पाहताय निश्चितपणे षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 27 27. अगदी चांगली बॅटिंग चालू आहे, चांगल्या बॅटिंग ऑर्डरने इथे मात्र आपण पाहू शकताय. प्रथम सत्र आहे, थोडस स्लो क्रिकेट कदाचित आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल, कारण धावा बनवायचे असतात या सत्रामध्ये. आणि जर का दुसरं सत्र बघितलं तर कदाचित प्रेक्षक राजाने ते सत्र पाहायला आवडत असतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या नेक्स्ट बॉल. ओहो हो, टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर डायरेक्टली हा चेंडू डेफिनेटली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मी डेफिनेटली आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते कमिटी मेंबरच्या वतीनं. अजून जर कोणाची जी फॉर्म फी आहे, फॉर्म फी आहे ती जर अजून कोणीही भरली नसेल तर डायरेक्टली नाव पुकारण्यात येईल इथून. या गोष्टीची नोंद घ्या, कारण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट होती आहे, म्हणजे 184 देशांमध्ये ही स्पर्धाला पाहिली जाती आहे. जर कोणाची अजूनही पोहोचले नसतील, मित्रांनो हात जोडून विनंती करतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आणि मशाल न्यूज नेटवर्कचे पत्रकार सूरज पाटील सुद्धा इथे. आणि डेफिनेटली जर का अजून कोणाची फी पोहोचली नसेल तर मग इथून मात्र करारी प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. विनंती करतो, हे आम्हाला कोणाला कमीपणा दाखवायचा नाही आहे किंवा असं काही नाही आहे. तर आपण ग्रामीण भागात क्रिकेट खेळतो आणि ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळत असताना आर्थिक सहकार्य आपल्यालाही करणं खूप गरजेचं आहे. आयोजक कुठल्या परिस्थितीनं पॅकर शोधतात, कुठल्या पद्धतीनं स्पॉन्सर शोधून ही स्पर्धा भरवत असतात आणि इतकं मोठं तुम्हाला स्टेज जर उपलब्ध करून देत असतील तर तुमची प्रथम जिम्मेदारी आहे की जर आपण फॉर्म भरला आहे आपण लीगमध्ये खेळताना तर मात्र ती फॉर्म बी पहिला देणं तुमची तुम्हाला इथे बंधनकारक असणार आहे. स्ट्रोक चांगला आहे, तिथे मात्र अडवायचा प्रयत्न झाला होता. एका ट्रॅकवर दोन क्षेत्ररक्षक छिण बाउंड्रीच्या बाहेर चौकार. फास्ट तुमच्या कृपेने रोज पेटते घराघरातील चूल, तुमच्या कृपेने अंगीकारलं घराघरातील मूल. लाखांचा पोशिंदा झाला तुम्ही आता, उदंड स्मृती धर्मवीरा तुम्हाला, उदंड स्मृती धर्मवीरा तुम्हाला. हिंदुस्थान आपण पाहू शकताय डेफिनेटली. चौकार आणि चौकाराच्या भरतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती म्हणजे 37. तदनंतर दोन धावा कन्वर्ट इथून मात्र झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 39 39 या अंकावर या दोन धावेने. गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांचं गीत आपण इथून मात्र ऐकताय डेफिनेटली. हे गाणं आपण कंटिन्यू करा. चेंडू संपले आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शे गोलंदाज यार. इस बॉल कॉम बॉक्सच्या दिशेने आमच्या ट्रॅव्हल होताना इथून मात्र पार मिळतोय सिंगल इथून मात्र मिळते. धावसंख्या सिंगलच्या भरतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 या अंकावर षटक क्रमांक 3 संपलाय. अजूनही 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ शेष. देऊयात एक संधी डिस्क जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये.
कुंभे साहेब यांचे हे गीत षटक क्रमांक 3 संपले धावा संख्या 40। कोणालाही गरज भासू द्या, सातत्याने रक्ताची गरज भासू द्या किंवा काही भासू द्या, गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांच्या टिंबी नाक्याला पोहोचल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मदत पोहोचायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांशी आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार हे डेफिनेटली व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं एक गीत ऐकायला मिळतं। आणि सर्वात जास्ती शिवसेनेमध्ये ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून पद कोणी ज्यांनी भूषवलं किंवा जिल्हा प्रमुख पद कोणी भूषवलं, तर अर्थातच गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांनी। अजूनही आठवतं खानिवलीमध्ये आय थिंक गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब आल्यानंतर सर्व लहान मुलांना ज्यांनी बॅट हॉगी अनेक खेळाची साहित्य ज्या व्यक्तिमत्वानी वाटली त्या कदाचित आज खानिवलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या असाव्या या गीतांनी। षटक क्रमांक 3 संपले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 40, 2 षटकांचाच म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहताना इथून मात्र राधान आपल्याला पाहायला मिळतोय 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे। पाहूया देणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या जातील। ते विश्रांती आहे डेफिनेटली, आता मात्र थोडासा उन्हाचा तडाकाही कदाचित कमी झाला आहे, सो त्यामुळे आता मात्र एक षटक असेल त्या षटकानंतर स्पेसिफिक आपण ब्रेक घ्या, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू, कारण अजूनही सारी खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत या आजच्या शेड्यूलमधल्या। सूर्यदेवता आपलेही रजा घेताना पार मिळतोय, स्ट्रोक चांगला आहे, उडवलं गेलंय, पण तिथे आहे क्षेत्ररक्षक तैनात, अगदी थोडीशी ताकद कमी आणि तिथे मात्र झेलचं बदल। किसान असतो कधी खाली आणि डेफिनेटली आमची भेट भिवंडीमध्ये सातत्याने होत असते, मग प्रदीपला माहिती आहे कुठल्या सिच्युएशनला कुठलं गाणं आणि डेफिनेटली त्याची वाजंत्री करताना पाहायला मिळतात। विकेटचं पतन गोलंदाज गणेश आल्यानंतर इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच डावखुरे आताचा फलंदाज आहे, निसर्गाची देण म्हणून ज्या खेळाडूंकडे सातत्याने पाहिलं जातं काय चेंडू आहे, हल्ला छवाप इथे मात्र फेकी झाली आहे। कदाचित व्हॉइस पोहोचला असता, कारण चेंडू डिलिव्हर करत असताना ज्याच्याकरिताच आम्ही शांतता या गोष्टीसाठी राखतो, कारण या पद्धतीचे सिच्युएशन क्रिएट होत असतात आणि डेफिनेटली बघूयात कदाचित आवाज पंचांचाही कानापर्यंत या गोष्टीचा पोहोचला असावा। डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय, चेंडू संपले 2, शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष, गोलंदाज तयार षटकातील पुढचा चेंडू, हो मिस करतायत पुनश्च एकदा डॉट बॉल। मी म्हटलं ना की डावकुरे आताचे फलंदाज म्हणजे निसर्गाची देण, एक वेगळा वलय असतो त्यांच्याकडं बॅट फिरवण्याचा, जर त्यांच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील खूप गाजलेलं वाक्य आहे, टप्प्यात आला की कार्यक्रम, आणि पाहूयात आलाय टप्प्यात, खेळाय कार्यक्रम, चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय तुम्हाला षटकार 6। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत, गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल, ओहो फेक निर्धाव पाहायला मिळते, डॉट बॉल पाहायला मिळतं, चेंडू संपले आत्तापर्यंत 5 संधी, मी एक चेंडूचा खेळ बाकी आहे। आम्ही आधी म्हटलं ना की महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं वाक्य, टप्प्यात आला की कार्यक्रम, आणि आधी ज्या चेंडूवर आलाय टप्प्यात, खेळाय कार्यक्रम, डायरेक्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार 6, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल, पुनश्च एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, शॉर्ट फाईन लेग, फाईन लेगला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला,
षटक क्रमांक चार संपलाय, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आमचे काका आमचे गुणलेखक पोहोचवत आहेत की 46 या अंकावर धावफलक। दगडू दादा, दगडू सर आपल्याला इथे मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे, तब्बल चार दिवस इथे मात्र आपल्याला ते पाहायला। यस, नाणेफेकीसाठी आपण VNA टीम आणि बोबा 11 टीम, चलो नाणेफेकीसाठी यायचं आहे। अख्खा बोबा 11 संघच आय थिंक तिथे, यस अख्खा बोबा 11 संघ आहे तिथे, क्या बात आहे। बोबा 11 टीम कॅप्टन आणि VNA टीम कॅप्टन आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ही नेक्स्ट मॅच। पाहूयात कोणाच्या बाजूनी नाणेफेकीचा कौल जाईल, कोण मात्र नाणेफेकीतून मात्र विन होईल नेक्स्ट मॅच। चला बोट टीम कॅप्टन्स, जसं षटक संपेल तसं यायचंय का ना शेवटच्या षटकाला, शेवटच्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकताय निश्चित रूपानं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल अंतिम षटक हाताळण्याकरिता। गोलंदाज या षटकातील पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय, जसा डायरेक्टली फेकून दिलाय सीमारेषा बॉलीकडे, आलाय खणखणी दणदणीत षटकार। आपण पाहू शक डेड बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील, चेंडूला थांबा दर्शवलाय आपल्याला इथून पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता। ओहो हो, उडवलं गेलं या चेंडूला आणि चेंडू माउंट रेंज बाहेर, सरळ सीमारे शपलीकडे आला इथे माझा चौकार चार। हॅलो नक्की सलग तीन चेंडू तीन षटकार टोका महेश दादा, आपल्याला हजार रुपयाचं रोख पारितोषिक असणारे आदरणीय। यस, अभि पाटील अंबिस्ते यांच्याकडून महेश काळे तीन चेंडू तीन षटकार टोका, महेश कानात तीन चेंडू तीन षटकार टोका, अभि पाटील अंबिस्ते यांच्याकडून हजार रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र मिळवायचं आहे। पाहूयात दोन धावा पूर्ण केल्या, तीनच चेंडू त्यांच्याकडे शेष आहेत, म्हणजे या तीन चेंडूमध्ये धावा घेतल्या जातील का। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, यस पहिल्या चेंडूवर केला गेला एक करारी प्रहार आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, आय थिंक तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। या खानिवली विभागाचा ब्रँड, या खानिवली गावाचा ब्रँड आणि त्याचा फॅन्स इथे मात्र पोहोचलाय, फैजान त्याचा फॅन इथपर्यंत पोहोचलाय। आदरणीय संदीपजी पाटील साहेब केलटन वरून पोहोचलेत, मी आपणास विनंती करतो आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर यायचंय। पद्धतीच्या ज्या झेल असतात ना, डेफिनेटली कारण धावत येऊन झेल कन्वर्ट करणं खूप कठीण असतात, त्या करून दाखवलंय कुठेतरी मात्र इथे अर्थातच उमर फक्कीना त्याचा फॅन फैजान काझी आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त मिस बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय, इथे मात्र सिंगल मिळते उमर फक्की पुन्हा एकदा बॅकअप करण्याकरिता पोहोचतोय। रन आउटची संधी होती, बाल बाल बच गए असं म्हणायला हरकत नाही आहे। इथून धावा किती मिळत आहे, धावा मिळत आहे दोन, धावा संख्या पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 60 या अंकावर धावफलक, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष। चला अंतिम एक चेंडू आहे, लवकरात लवकर डिलिव्हर करायचं आहे। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं सिंगल इथून माते मिळते, डबलच्या प्रयत्नामध्ये थोडस फुटवर्क कदाचित कमी पाहायला मिळालं,
नक्कीच इथे मात्र धावा संख्या 61 विजयाकरिता 62 धावांचं आव्हान समोर ठेवलंय आणि पाहूया तिथे मात्र पार होईल का। आणि इथे मात्र संदीप पाटील साहेबांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळतं। वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय संदीपजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। संदीप पाटील साहेब, आम्ही आपणास विनंती करतोय आपण यायचंय आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि टॉस बॉक्स खाली करायचंय। तुम्हाला पुनश्च एकदा संधी दिली जाईल एस जे आय थिंक आणि त्याच्या विपक्षात मोबाईल इलेव्हन। यस, विनंती करतोय बो टीम कॅप्टन्स मान्यवर भावणे इथे उपस्थित झालेत। आम्ही षटक संपायच्या आधी तुम्हाला इशारा दिलाच होता। मोबाईल इलेव्हन टीम कॅप्टन, मोबाईल इलेव्हन टीम कॅप्टन, यस पाठवा। स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे मित्रांनो आणि आम्ही षटक संपायच्या आधी तुम्हाला पुकार दिला होता। मान्यवर पाहुणे इथपर्यंत पोहोचलेत आपण पाहू शकताय आणि डेफिनेटली नाण्याच्या दोन बाजू आहेत, खानिवली विभाग प्रीमियर लीग आणि दुसरी बाजू असणारे सीझन 6 2024। या दोन बाजू नाण्याची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नाणेफेक इथून मात्र केली जाईल। आमच्यासमोर आहेत मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत। यस, कॉलिंग कोण देणार आहे? VNA फायटर्स इथून मात्र कॉल देत आहेत आपण पाहू शकताय। नाणेफेक दिली केली जाती आहे 2024 असं कॉल आलाय आणि सीझन 6 2024। थँक्यू मान्यवर, आम्ही आपणास विनंती करतोय पण सन्मानाने व्यासपीठ असताना बनवायचं आहे। नाणेफेक बिन झालाय, काय निर्णय असेल? बॅटिंग खूप सारे धावत आले नाणेफेक खेळण्याकरिता, असं वाटलं होतं का नाणेफेक बिन बॉल? नक्कीच, सातत्याने आपण पाहतोय की नाणेफेक बिन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला जातो, पण आपण धाडसी निर्णय फलंदाजीचा का स्वीकारला आणि त्याचा मागचं रिझन? नक्कीच, थोडा वेल पण झालेला आहे आता, त्या मानाने मी आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे येतात ब्लॅक लाईटचा सामना करायला नको? हां, डेफिनेटली चाणक्य नितीने निर्णय घेतलाय, बेस्ट ऑफ लक। मोबाईल इलेव्हन टीम कॅप्टन आपण यायचंय। नाणेफेक, आपण जर का बिन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण। मला जर का निर्णय, आनंद झालाय का? हो। किती धावांच्या रोखाल गोलंदाजी करत असताना? 60+। आणि कुठले असे गोलंदाज आहेत तुमचे जे ट्रम्प कार्ड चालतील आज? आहेत ना, महेंद्र राव, भाऊ मेघवाले। खानिवली विभाग प्रीमियर लीग खेळताना कसं वाटतं, आनंद होतो का? खूप छान, नक्कीच। धन्यवाद, बेस्ट ऑफ लक, आम्ही तुर्तास थांबतोय। नाणेफेक कक्षातून न्यूज होत्या। नाणेफेक इथे मात्र विन होतोय ASJ VNA संघ आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केले गेले गोलंदाजी करण्याकरिता मोबाईल इलेव्हन संघाला। आम्ही तुर्तास थांबतोय। थँक्यू थँक्यू सो मच। ओ टू कॉम बॉक्स महाराष्ट्राचा बुलंदाबाज पुणे नगरीतून या खानिवली नगरीमध्ये पोहोचलेत आपल्या सर्वांचे लडके यस नरेश जोमी सर, धन्यवाद। VNA टीम कॅप्टन बॉल चॉईससाठी यायचंय। VNA टीम कॅप्टन, मी आदरणीय अविनाश हरड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संदीपजी पाटील साहेबांना या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करायचंय। आपल्या हिंदुस्थानाची परंपरा अतिथी देवो भव आणि अर्थातच अतिथींचा आदर सन्मान मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य। माईची उपदार शॉल पुष्पगुच्छ आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन शाही सन्मान आदरणीय सर्वांनी आपल्या सर्वांचं लडकं व्यक्तिमत्व संदीपदादा पाटील यांना मुख्य व्यासपीठावर इथून मात्र सन्मानित केलं जातं। मायची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातं। धन्यवाद साहेब, आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत। ओ टू कॉम बॉक्स हॅलो,
जय श्रीराम विरुद्ध सिद्धिविनायक या दोन संघामध्ये मॅच मैदानामध्ये सुरू होते. प्रथम फलंदाजी करत असताना जय श्रीराम सिद्धिविनायकने फलंदाजी करत असताना 61 धावा बनवलेल्या आहेत, तर जय श्रीराम संघासमोर 62 धावांचं आव्हान इथे उभं केलेलं आहे. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल, पहिला फलंदाज होईल बाद. श्रीराम 0 धावा पहिला फलंदाज होईल बाद. अडचणीचा सामना कोणाला करावा लागलेला नाहीये. दुसऱ्या दिवशी ज्यांना राजा म्हणून मान्यता मिळणार होती, ज्यांचा राज्याभिषेक होणार होता, त्यांना वनवासाला जावं लागलं होतं, हा इतिहास आहे. त्यामुळं कधी कोणावरती काय वेळ येईल हे सांगता येत नाही. आज इथे या मैदानामध्ये बघायचं, जय श्रीराम संघ का 62 धावांचं आव्हान पूर्ण करेल की त्यांना सिद्धिविनायक रोखेल. तू ऐकत असता जय घोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. असं क्रिकेट आहे, क्रिकेट आणि वास्तविक जीवन यांचं अत्यंत सुंदर नातं आहे. आणि म्हणूनच क्रिकेट हा माणसाच्या जीवनाशी समरस झालेला खेळ आहे. आपल्याला आवडतो तो ते या गुणांमुळेच आवडतो. इथे गुगली असतात, इथे बाउन्सर असतो, इथे षटकारे असतात, इथे विकेटही असतात. पहिल्या चेंडूवरती फलंदाज, अर्थात दुसऱ्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर अकाउंट ओपन होते, तिसऱ्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होते, माफ करा, आणि इथे अकाउंट ओपन होतं. एक गडी बाद एक, जय श्रीराम. आयुष्य राजमहालामध्ये व्यतीत केल्यानंतर 14 वर्षांचा वनवास निश्चित कसा असेल तो आपण कल्पना करणार नाही. आणि इथे इथे आपण बघू शकतोय, एक झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. झेल सुटलाय, 6 धावा, धावफलकावरती येत आहेत. धावफलक 7 दाखवतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्याच षटकामध्ये एक फलंदाज गमावलाय शून्यावर, तिथून पुढे धावा मिळताय. टप्पा पटल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू, अक्रॉस द बॅट खेळायचा होता, बाउन्स मोठा होता चेंडूला, गुड लेंथ वरून इथे बाउन्स मिळालाय, निर्धाव चेंडू, धावफलकावरती मात्र 7 धावा. एक क्षण असतो तुम्ही बघाल, कॅच सुटला इथे, खूप धावत जाऊन त्यानं उंच उडी मारून चेंडू हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीचं एक स्टेटमेंट आलं होतं मध्यंतरी, मी बऱ्याच मैदानावरती ते सांगितलेलं आहे. विराट कोहली म्हणतायत की ज्यावेळेस तुम्ही कॅच पकडता, पहिलं षटक संपलेलं, एक गडी बाद 7 धावा, जय श्रीराम 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. विराट कोहली म्हणतायत की ज्यावेळेस तुम्ही कॅच पकडताना चेंडूच्या लेनपर्यंत पोहोचता 3 सेकंदामध्ये, त्यावेळेस लोक म्हणतात की गुड ट्राय, पण तेच वेळ तुम्ही 1 सेकंदाने कमी केली, तुम्ही 2 सेकंदापर्यंतच लेनपर्यंत पोहोचला तर लोक म्हणतील गुड कॅच. पण 1 सेकंद अंतर कमी करायचं सोपं नसतं, त्यासाठी मेहनत असते, साधनं असते, खरं तर एक तपश्चर्या असते, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आज विराट बरोबर कुणीच हॉटेलमध्ये जात नाही, कारण तो तिथे काय खातो त्याचा डाएट तुम्ही बघून घ्या, नको म्हणता त्याच्याबरोबर जायला. हे का सक्सेस केले, त्यानं स्वतःवरती नियंत्रण ठेवलं, स्वतःचा फिटनेस मजबूत ठेवलाय, आणि त्यामुळं आज
आपण पाहतो चेस मास्टर म्हणतात विराटला, कुठलीही मोठी धावसंख्या असू द्या विराट ती चेस करू शकतो हा विश्वास सगळ्या जगाला आहे. आणि एवढी मेहनत घेतल्याशिवाय निश्चित शक्य होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही तुम्हाला जर आपण म्हणतो ना, प्रत्येक जण आपण विराट कोहली होण्याचं स्वप्न बघतो, तेंडुलकर होण्याचं स्वप्न बघतो, धोनी होण्याचं स्वप्न बघतो, मात्र त्यांनी केलेली खडतर जी मेहनत आहे, त्यांची तपश्चर्या आहे, ती आपण करायला तयार नसतो. आपण तिथे कंपॅरिझन केलं पाहिजे की आपण तेवढी तपश्चर्या करतो का, तेवढी मेहनत आपण घेतो का. जर घेत असू तरच आपल्याला तो रस्ता आहे, अन्यथा रस्ता मिळणार नाही. षटक क्रमांक दुसरं यवना सुरू होणार आहे. अखूट टप्प्याचा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. बॅकफूट पॉईंट वेगाने पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षक ओ हो 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 यष्ट्यामध्ये आडव्या आल्या. अशा परिस्थितीमध्ये चेंडू हातातून निसटला आणि एक धाव ही मात्र जीवाच्या आकांतानं घेतली होती, पूर्ण झाली धावफलकावरती 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आहेत. असं एका रात्रीत कोणी यशस्वी होणार नाही, यशस्वी होऊ शकत नाही. संजय बांगर 2003 वर्ल्ड कपमध्ये खेळले होते, एकही मॅच खेळले नव्हते. तेंडुलकरपेक्षा त्यांना फक्त 10,000 रुपये कमी मिळाले होते. चेंडू उंच आकाशामध्ये डीप कव्हर पॉईंटला जाईल, 4 धावा तिथे निश्चित प्राप्त होत आहेत. आणि या षटकामध्ये देखील मोठा फटका येतोय धावफलकावरती, 12 धावा आहेत, लक्ष मोठं आहे. आणि मी त्यांना त्यांची रक्कम, त्यांना किती रक्कम मिळाली हे सांगितलं, त्यांच्याच समोर सांगितलं. 2004 ज्यावेळेस एका कार्यक्रमाच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या फायनलच्या निमित्तानं बक्षीस वितरणाला ते आले होते. तेंडुलकरला किती मिळाले हे पण सांगितलं, सगळे सामने खेळून आणि एकही सामना न खेळता संजय बांगरला किती मिळाले हे पण सांगितलं. भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला. याबरोबरीनंच लॉफ्ट केला चेंडूला, फेस ओपन करत असताना डीप लॉंग ऑफला चेंडू आहे. 1 धाव इथे आरामात प्राप्त होणार आहे धावफलकावरती. पुढे 13 धावा. मोठे फटके थांबल्यानंतर तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावाच लागणार आहे. धावफलक सतत हालता ठेवावाच लागणार आहे. तेव्हा एखादा खराब चेंडू मिळाला तर तुम्ही मोठ्या फटक्याचा विचार करू शकता, एक चांगली रणनीती असू शकते इथे. ओहो, फुलर लेनचा चेंडू उज्वेशच्या बाहेर जाणारा आणि लॉफ्टेड खेळायचा होता त्याला ऑनला, मात्र तिथे प्रयत्न फसलेला आहे. चेंडू बॅटला स्पर्श केलेली असावी कदाचित, कारण पंचांकडून कुठेही लेग बाईटचा इशारा आलेला नाहीये. यस, आलेला आहे. आलेला आहे. 1 धाव ही पायाला लागूनच चेंडू जातोय बाजूला धावफलकावरती. 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना डाव्या हाताने राऊंड विकेट, ओ इन साइड आउट, खूप सुंदर फटका, खूप सुंदर फटका, मिळताय 4 धावा. हे फटके ना 1989 अगोदरच्या क्लिप बघून घ्या तुम्ही सगळ्या, इंटरनॅशनल क्रिकेटच्या, वन डेच्या बघा, टेस्ट क्रिकेटच्या बघा, T20 तर नव्हतं त्यावेळेस. तुम्हाला इनसाइड आउटचा फटका कुठे दिसला का मला सांगा? कुठेच नव्हता, कोणी खेळत नव्हतं. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कोणी खेळत नव्हतं. पण 1990 सुरुवात झाली की इथे चेंडू सुद्धा आपण उचलून मारू शकतो, इथे चौकार षटकार आपल्याला मिळू शकतात. कारण का तर क्षेत्ररक्षणाची मर्यादा आली, 85-86 दरम्यानमध्ये जी मर्यादा आली ना, त्यामुळे खरं तर ह्या फटक्याचा जन्म झाला. उज्वेशच्या बाहेर आहे, डेड बॉलचा इशारा करतायत पंच. टाकलेला चेंडू आहे मात्र तो कुठेही काउंट होणार नाही. 18 धावा धावफलकावरती आहे. संजय बांगरची चर्चा आपण करत होतो, मी तो किस्सा अधुरा सोडणार नाहीये. जाऊया मैदानामध्ये जिथे अखूट टप्प्याचा चेंडू. ओ हो हो हो, थोडीशी तारांबळ जरूर उडाली की चेंडू आता स्टंपवरती येतो की काय, पण फलंदाज बालमबाल बचावलेले आहेत. षटक क्रमांक 2 इथे संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र 18 धावा. समोर 62 धावांचं आव्हान असताना 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयाचं समीकरण 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावा विजयाचं समीकरण. संजय बांगर यांनी तिथे भाषण करत असताना मला स्कोरर संबोधलं की स्कोरने सांगितलं की मला मिळालेली रक्कम, तेंडुलकरला मिळालेली रक्कम, बाकीच्या खेळाडूंना किती पैसे मिळाले हे खरं आहे. पण भारतीय संघापर्यंत कदाचित मी तिथे पोहोचलो म्हणून मला तेवढे पैसे मिळालेत एकही मॅच न खेळता. तिथे पोहोचणं एवढं सोपं नाहीये. तुम्हाला दिसतो की आमच्या डोक्यावरती क्राऊन आहे, पण तो क्राऊनच्या आतमध्ये किती काटे आहेत हे तुम्ही बघितलेले नाहीत.
तिथे पोहोचणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी आम्ही कोणत्या गोष्टींचा त्याग केलेला आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे, माझ्या कुटुंबियांना माहिती आहे, माझ्या प्रशिक्षकांना माहिती आहे. तेव्हा तेव्हा कुठेतरी मला ती उंची किंवा ते स्टँड मिळालं, मला भारतीय संघामध्ये प्रवेश मिळाला हे कोणी बघत नाही, मला मिळालेले पैसे सगळ्यांना दिसतात, पण मी केलेले कष्ट कोणाला दिसत नाही. तर कुणी जो मोठा होतो किंवा जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं मोठी प्रयत्नांची गाथा असते. याबरोबरच फाईन लेगला चेंडू खेळलाय, चार धावा इथे मिळणार आहे, तिसऱ्या षटकाची सुरुवात एव्हाना झालेली आहे. गोलंदाज आपण बघू शकतो, महेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चार धावा बघायला मिळत आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे, 22 धावा धाव फलकावरती येत आहेत. ओहो, शॉर्ट ऑफ लेंथ, थोडीशी उसळी आणि उसळीवरती मात्र स्वार होता आलेलं नाहीये फलंदाज उमर फक्की. रोहित आणि उमर फक्की ही दोन जोडी मैदानामध्ये आहे. आज खरं तर अनेक खेळाडूंनी प्रभावित केलेले आहे, अर्धशतक देखील आज मैदानामध्ये. 5 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पहिल्या सामन्यामध्ये आज अर्धशतक आपल्याला बघायला मिळाले. पण ज्या खेळाडू खरं तर जे लाईम लाईट मध्ये आहे, जे प्रसिद्धीच्या झोतामध्ये खेळाडू आहेत, ज्यांनी सातत्यानं स्वतःला सिद्ध केलेले, प्रत्येक सामन्यामध्ये मॅच विनिंग गेम केलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे. त्यामध्ये उमर फक्की एक खेळाडू आहे, निखिल बागुल अशा मोठ्या खेळाडूंची निश्चित त्याच्यामध्ये नोंद होते. या खेळाडूंकडे प्रकाश झोत राहिला आज प्रेक्षकांचा, मात्र ते कितपत सक्सेस झालेले आहे हे प्रत्येक प्रेक्षकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. उमर फक्कीला मात्र जबाबदारी इथे आपल्या टीमची नौका पहिल तीरावरती घेऊन जायची. यास शॉट दमदार आहे, 6 धावा. याच षटकाराबरोबर धाव फलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. चौकारा पाठोपाठ एक षटकार देखील इथे प्राप्त होतोय. पुन्हा एकदा मिडविकेटला गॅप मध्ये आणि 6 धावा, फ्लॅट 6. उंची नव्हती मात्र ताकद होती, लांबी होती, इथे मिळाल्या 6 धावा. वाजवलेला आहे उमर फक्कीनं, डिवचल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो. शांत होता या षटकाच्या अगोदर, मात्र या षटकामध्ये तुम्ही बघितलं असेल उमर फक्कीला चौकार, षटकार, षटकार. एक धाव होती यापूर्वी पहिल्या 2 षटकामध्ये. डावेस्टच्या बाहेर बॅट तुम्ही बघितली असेल तर ती मॅनातून बाहेर आलेली तलवार दिसते आता, इतकी वेगात फिरते. चेंडू जर त्या बॅटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर चेंडूचं काय होईल आपण विचार न केलेला बरा आहे. खरं तर ही प्रतिभा, ही विद्वत्ता, हा अद्भुत खेळ, हा अविश्वसनीय खेळ हा फक्त काही स्टार खेळाडूंकडून बघायला मिळतो. यस, पुन्हा एकदा मोठा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू. ज्या पद्धतीनं उमर फटकेबाजी करतोय असं वाटतंय की मागच्या जन्मीचं वैर आहे चेंडू बरोबर, आणि तो इथे आता तो वैर दाखवतोय. मजा आहे, कमाल या मॅचमध्ये. आपण बघू शकतो धाव फलकावरती आहेत 37 धावा, 37 ऑन बोर्ड. विजयासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. फैजान काझी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय उमर फक्कीला. खरं तर फैजान काझीचं कौतुक करायला पाहिजे, 100 रुपये अनेकांच्या खिशामध्ये आहेत इथे, 100 रुपये अनेकांच्या खिशामध्ये आहेत इथे, परंतु दानत फक्कामध्ये 38 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत.
आणि 12 चेंडू मध्ये हव्यात 24 धावा, 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती खूप कठीण दिसत होतं ज्यावेळेस दोन षटकं संपलेली होती, मात्र उमर फक्कीनं एका षटकामध्ये मॅचमध्ये परत पलटवार आणलेला आहे. ही गंमत आहे क्रिकेटची, चढ उतार जो बघायला मिळतो ना इथे, जी भरती ओहोटी बघायला मिळते ना क्रिकेटमध्ये, ती बघणं हा रोमांचकारी अनुभव असतो आणि तो इथे मिळालेला आहे. वा फैजान भाई, फैजान भाईकडून 100 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. आतापर्यंत खरं तर फैजान भाईला घरून त्याच्या पॉकेट मनीसाठी पैसे दिलेले असतील, मात्र त्याने पॉकेट मनी मिळालेले पैसे इथे उमर फक्कीच्या खेळावरती खुश होऊन त्याला बक्षीस दिलेलं आहे. थोडं स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा, थांबू नका मॅच, कारण टाइम महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि टॉस पण झालेला आहे, त्यामुळे पुढची मॅच महत्वाची आहे. थोडीशी घाई करा दोन्ही संघ. सिद्धिविनायकला आम्ही विनंती करतो, जय श्रीरामला देखील विनंती करतो. मैदानामध्ये मॅच सुरू आहे आणि या साखू टप्प्याचा चेंडू खूपच खराब होता, तो धाव अपेक्षित होती, मात्र वाईट चेंडू निश्चित आहे. अजून 22 काही धावा इथे अपेक्षित होत्या, त्या मात्र मिळालेल्या नाहीत. फाईन लेग अगदीच तयार होता, लगेचच त्याने चेंडू अडवला तिथे आणि धावा घेऊ दिल्या नाहीत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघणार आहोत, जय आहे यावेळेस, जय रोहित स्ट्राईक एंडला, उमर नॉन स्ट्राईक एंडला आहे. उंच फटका, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, काय सुंदर शॉट होता, टेक्निकली व्हेरी बेस्ट, टेक्निकली साऊंड शॉट, षटकार. एकच धाव प्राप्त होणार आहे, एका धावे बरोबर धाव फलक, 46 धाव आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 46, लक्ष अजून 16 धावा दूर आणि पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक. सध्या रोहित म्हटलं की रोहित शर्मा, रोहित शर्माचे ग्लान्स पुल काय शॉट असतात, एकदा बॅट मध्ये आला की आपण म्हणतो आयला काय शॉट आहे. आज इथे या रोहितनं सुद्धा प्रभावित केले, आतली कट घेतल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न इथे, ओहो, छोटासा ऍक्सिडेंट जरूर, मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही, दोघांनी एकमेकांना सावरले. एक धाव या ठिकाणी रोहितला प्राप्त होईल. उमर फक्की स्ट्राईक एंडवरती येणार आहे, धाव फलकावरती 47 धाव. तुम्ही बघितलं होतं या षटकामध्ये मला वाटते 4 चेंडू खेळला बरोबर, किती खेळला जयच्या षटकातले, 3 बॉल खेळलेला आहे रोहित. यस, इथे बघू शकतो आपण धावफलकावरती असतील धावा. आता 48-47 आहे, 49 धावा, 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे आणि षटक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 62 धावांचं टार्गेट होतं जय श्रीराम पुढे, सिद्धिविनायक विरुद्ध जय श्रीराम. ही मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. यस 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 यस, षटकार मोहर, 6 धावांची. टायमिंग इतकं गोड होतं की कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड होतं. 6 धावा, या 6 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आपण बघणार आहोत.
55 धावा, अजूनही षटक सुरू आहे. लॉफ्ट केला चेंडूला हलक्या हाताने, एकच धाव तिथे प्राप्त होऊ शकते, दोन धावा देखील मिळतील. थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडून अचानक बाउन्स घेतला आणि तिथे कव्हर होता, अन्यथा चार धावा धावफलकावरती अजून जोडल्या गेलेल्या असत्या. दोन धावा इथे मिळणार आहे. धावफलक 57 धावा, चार षटकांचा खेळ संपला, शेवटचं षटक, सहा चेंडू आणि मात्र पाच धावांची आवश्यकता आहे. मागच्या दो पहिल्या दोन षटकांमध्ये आपण पाहिलं होतं प्रचंड वर्चस्व प्रस्थापित केलं होतं सिद्धिविनायकनं, त्यानंतरच्या दोन षटकांमध्ये इथे जोरदार प्रति आक्रमण केलेलं आहे ते जय श्रीरामनं. शेवटचे सहा चेंडू आणि पाच धावांची गरज आहे, सामना अजून संपलेला नाहीये. शेवटच्या सहा चेंडूमध्ये चार धावांची गरज असताना तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टाकलेले षटक आपण आठवू शकत असाल, हेनरी ओलोंगाचं भारताविरुद्धचं षटक आपल्याला आठवत असेल, पाकिस्तान विरुद्धच्या तीन धावांची गरज असताना तेंडुलकरनं टाकलेलं षटक आठवत असाल. तर ती मॅच हरलो होतो आपण, मात्र सहाव्या चेंडूवरती तिसरी धाव घेतली होती इंजमामुलकनं. इथे लढत कशी द्यायची हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा तुमचा पराभव होऊ शकतो, जय हो विजय होऊ शकतो, पराभव जय या खेळाच्या दोन बाजू आहेत. आजचा पराभव तुमचा उद्या नक्की विजयाची नांदी असते, तर आज झालेला विजय हा उद्या पराभवात सुद्धा रूपांतरित होऊ शकतो, होतोच. आणि या पहिल्याच चेंडूवरती सामना संपवलाय, सामना जिंकला जय श्रीराम संघानं.